संदेश आवाज उड़ा ना आवाज नहीं उड़ा नहीं रहना ना पर उन तो संग रहना तुम ले भी आवाज उड़ा मत जाई खंडेश और माँ हाँ आशा आवाज नहीं संग ले तुम ले मी पुष्पा जी क्या आवाज नहीं पल्ले का बेटा हाय जय आदिवासी जय खानदेश वसुअंतर आप ही बराज दिवस नंतर आज ब्लॉग बना रहे ना हो अनि आज मैं बाहर ना मैं चल ना हो तुम्हारा तो मायतो है जे साल ने मायतो ते साल साइंग दे हो आज आप ला बाहर ना ये रहे ना सचिन कुमावत अनि पुष्पा ठाकुर या मुझे आने चलना हो यहाँ तो दोन जनत बाकी आज नहीं रहे ना तो फाइनली आता थोड़ा राहिला आम्हाला जावाला आणि तुम्हाला एक सांगू का डायरेक्ट इतनी जबरदस्त गर्दी हो ना एक नंबर गर्दी हो तुम्हाला देखाडू सामी त्या देख देखा बेकार माणसं चालू होत तंग तुम्हाला मी देखाडू सामी थोड़ा टाइम ने घ्याव का आता पोचा मज आम्ही बरं चालू बरं भेटू आपी थोड़ा टाइम ने फक्त थोड़ा राहिला वेट करा आणि आपला व्हिडिओ पूर्ण देखा हॅलो फायनली बसून तुम्ही सर्वांनी शांतपणे बसून घ्यायचं आहे आपला सचिन एक दोन मिनिटांसाठी लागेल व आणि एक नंबर गर्दी म्हणून आपण सर्वांनी आनंदाने कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ कृपया सर्वांनी शांतपणे बसायचं आहे दोन मिनिटं फक्त आपले मीडिया लाईव्हचे रफिक दादा आणि कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे म्हणून सर्वांनी बसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण आपल्या मनमुराद या कार्यक्रमाचा आस्वाद आणि आनंद अत्यंत स्वच्छंदपणे आणि मनमोकळेपणाने घेणार आहोत तरी कृपया सर्वांना विनंती आहे की बसून घ्यायचं आहे आपण बसलात तर कार्यक्रमाला रंगत येईल आणि मजा देखील येईल म्हणून कृपया सर्वांना विनंती आहे की सर्वांनी कृपया बसून घ्यायचं आहे मागचे कार्यक्रम पाहिले वाटत भारत माता की आया बहिणी आवाज भारत माता की बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वीर एकलव्य भगवान की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वप्रथम भाडणे या गावातील ग्रामस्थांना नागरिक बंधू आणि भगिनींना आमच्या टीमकडून पुष्पा ठाकूर माझ्याकडून नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो 15 दिवस पहिले जितू बाबांचा अचानक फोन आला ओळख तर नव्हती जितू बाबांची पण म्हणे सचिन भाऊ तुमचा कार्यक्रम आमच्या गावात ठेवायचा आहे साक्री तालुक्यात ठेवायचा आहे मी एका शब्दात होकार दिला कारण त्यांच्या बोलण्यातून जो प्रेम जो भाव मला दिसत होता तो म्हणजे शब्दात न बोलण्यासारखा आहे तर मित्रांनो हा कार्यक्रम आयोजित करण्याचं एक त्यांचा चांगला हेतू प्रामाणिक हेतू की आपल्या गावकऱ्यांचं आपल्या बंधू भावांचं माय बहिणींचं काहीतरी मनोरंजन झालं पाहिजे सणासुदीचा काळ चाललाय तर त्या अनुषंगानं
गावकऱ्यांचं काहीतरी मनोरंजन झालं पाहिजे म्हणून त्यांनी हा इतका भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला आणि पुष्पाजी ठाकूर मला आमच्या टीमला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी जितू बाबांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो जितू बाबांबद्दल काय बोलवा इतकी पब्लिक या ठिकाणी एक ग्रामीण भाग आहे आपला आणि ग्रामीण भागात इतकी पब्लिक जमणं आणि तितकी पब्लिक जमवणं हा तोंडचा खेळ नाहीये. याच्यावरून दिसतं की जितू बाबा तुमच्यावर आपल्या गावकऱ्यांचं खूप प्रेम आहे आणि ह्या प्रेमाला आपण विकासाच्या माध्यमातून त्यांच्या प्रेमाची परत फेड करावी ही माझी पण विनंती आहे आपल्याला. जय खानदेश. आवाज येऊ द्या ना. आवाज तर येऊ द्या. नाही रे ना ना म्हणून तो सांगले ना तुमले मी आवाज येऊ द्या म्हणतो. जय खानदेश. और मा पुष्पाजींच्या आवाजाने पडले खाली. अरे भावांनो ए मित्रा अरे जरा आरामात बसा. कुणाला विजा होणार नाही याची काळजी घ्या प्लीज. सगळ्यासले मी पहिले तर जितू बाबासना आभार मानस की त्यासनी मले भांडणे या गाव बोलायसन मला खूप आनंद होई राहिला. यान पहिले मी 2007 ले साक्रीले येल होतो तवयसनी पब्लिक आणि आतेसनी पब्लिक तशीच आहे काहीच बदलली. यमा म्हणजे यमा दिखस की आपल्या खानदेशवर कितलं प्रेम आहे आपल्या खानदेशी गाण्यावर कितलं प्रेम आहे ते तर महिला आभार मानस की त्यांनी आपलं घरनं काम सोडीसन आमना साठी टाइम देले आमना गाणं देखायला येले तुमनं बी आभार मानतस आमना भाऊ आपला बाबा आजी सगळ्यांचा आभार मानस मी आणि मला काही चुकत होई तर मला माफ कर द्या बोला मा. हा जय खानदेश जय आदिवासी आणि जितू बाबांचं वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी एवढंच बोलणार तुमचं प्रेम आमच्यावर किती आहे हे आज दिसतंय आम्हाला. असंच प्रेम आमचं दोघांचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर राहू द्या आमच्या दोघांच्या जोडीवर राहू द्या आणि आम्हाला नवीन नवीन गाण्यासाठी तुमची आशीर्वादाची खूप गरज आहे. असंच प्रेम देत राहा मनापासून आभार मानते. धन्यवाद. पाणी गाणं पाहिलंय का तुम्ही आणि बाजारमा भेटसू राणी तुला बाजारमा भेटसू दोघांपैकी कोणतं पहिलं करायचं बाजार बाजाराचं. आपल्या सचिन कुमोद युट्यूब चॅनलवर आपण जे पण गाणे केलेत आतापर्यंत त्याच्यात काहीतरी थोडीशी रियालिटी आपण घेतली. आता पहिले आपण एक टमटमचं गाणं पाहिलंय ना आपलं. आता प्रत्येक खेड्यापाड्यांवर कुठे शहराच्या भागात जायचंय तर आपले ग्रामीण भागातील मुलं मुली टमटमनी जा हे करतात आपण तो एक दृश्य त्या गाण्याच्या माध्यमातून दाखवलंय. तसं बाजाराचं गाणं काही काही वेळेस आपले यंगस्टर मुलं बाजारामध्ये जातात समजा तर ते ग्रामीण भागातली लव्ह स्टोरी आपण तसं तुम्ही करू नका पण एक आपण ग्रामीण भागातली लव्ह स्टोरी आपण त्या गाण्यात दाखवली आणि काही काही गाणे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून केले त्याच्यामुळे आपण सर्वांनी त्याला आतापर्यंत रिस्पॉन्स दिला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद तुमचं. म्हणून आपण बाजाराचं गाणं आता घेऊ. सचिन मावन वर्गीय सम
Thank you.